अडगाव परिसरात कोट्यवधी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन झाल्यानंतर सायंकाळी म्हसरूळ येथील राजवाडा इथेही नागरिकांना उपयुक्त असलेला डोमचे भूमिपूजन करण्यात आले. 75 लाख निधी खर्च करून प्रभाग क्रमांक 1 मध्ये राजवाडा इथे होणाऱ्या या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे पूजन केले, तसेच मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांनी मतदार संघात येणाऱ्या सर्व भागात समावेशक विकास कामे करताना कोणताही परिसर विकसित होण्यापासून वंचित राहू नये यासाठी आमदार राहुल ढिकले प्रयत्नशील आहे. याबाबत आमदार राहुल ढिकले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माझ्याकडे लिस्ट आहे, या लिस्ट मध्ये 26 कामं आहेत आणि 26 कामांमध्ये 17 कोटीची काम फक्त मसूर गावाला निवडून आलो तेव्हा मसुरूच्या पेट्या पहिल्या राऊंडमध्ये फुटल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये पण होत्या आणि 2 राऊंड मिळून मला 4,500 लीड होता. आणि जेव्हा 4,500 लीड मिळाला तर मी ठरवलं की 4,500 लीड आहे तर 40 कोटी रुपये तरी मसुरूला द्यायचे. त्याच्यामुळे जेवढा लीड मकोडला मी आणून दिलेलं नव्हतं आताशी बोलणार मी. त्याच्यामुळे ज्यांनी जेवढं प्रेम केलं तेवढं आपण दिलं पाहिजे आणि तुमचे जे मतरूपी माझ्यावर उपकार झाले त्या उपकाराची परतफेड करायचा हा छोटासा प्रयत्न मी करतोय. खरं तर बऱ्याच दिवसापासून इथं हे काम पेंडिंग होतं. मी आमच्या प्रशांत भाऊ आणि पप्पू भाऊ बरोबर, पवार साहेबांबरोबर, भानसीताईंबरोबर, गणेश भाऊबरोबर इथं 1-2 दा आलो होतो आणि आपण मागणी केली होती. परंतु काम मोठं असल्यामुळे, कारण इथे सभागृहाला परमिशन मिळाली नव्हती आणि त्याच्यामुळे आपण डोम करायचं आणि त्याचे खरेदी पेवर ब्लॉक टाकून घ्यायचे असं आपलं ठरलं होतं आणि त्याप्रमाणे आज हे काम सुरू होतं हे खरंच मी माझ्या मनाला एक समाधान निर्माण होतं. कारण सकाळपासून जर बघितलं तर आम्ही देवेंद्रजींनी जो काही निधी दिला तो आपल्या सर्व दलित वस्तीसाठी होता आणि त्याच्यातले मोठे मोठे जे कामं होते. अडगाव राजवाड्याला आम्ही 1 कोटीचे सिमेंटचे रस्ते आज सकाळी धरले, त्याचं उद्घाटन झालं. देवी चौक बुद्धविहार, त्या बुद्धविहाराची कहाणी अशी की मागच्या आमदारांनी त्याला निधी धरला परंतु कामच केलं नाही, फक्त बिलं काढून घेतले होते आणि ते सगळे विश्वस्त माझ्याकडे आले आणि त्यांनी मला परिस्थिती दाखवली. आज परत आपण 35 लाख रुपये त्याच्यासाठी मंजूर केले आणि काम पण चांगलं करा असं कॉन्ट्रॅक्टरला सांगून मागच्या कॉन्ट्रॅक्टरची चौकशी करायला लावली आणि त्याच्यामुळे देवी चौकातला 35 लाखाचं बुद्धविहार सुशुभीकरण आज सुरू केलं. माजी महापौर रंजना भानसी यांनी या कामाची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले. अक्षरशः म्हणजे आज आपण इथे भूमिपूजन करून त्या कामाला सुरुवात होणार आहे. या ठिकाणी त्यांना सभा मंडपाची खूप वर्षापासून गरज होती आणि ती गरज आपण पूर्ण केली. त्यांनी मागच्याच महिन्यात सांगितलं तर राजवाड्यात त्यांनी मला विषय काढला आणि मी लगेच ती मंजुरी दिलेली आहे. असं आम्ही पुलाचं उद्घाटन करताना राहुल भाऊंनी चांभार लेण्यापासून तर आरोग्य विज्ञान विद्यापीठापासून तर आपला जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही की कुठली गल्ली बोर सोडली असेल. प्रत्येक ठिकाणी काहीतरी काम ज्यांनी सांगितलं आणि त्यांनी नाही हा शब्द त्यांच्याकडे नाही तर काम लगेच त्यांनी मार्गी लावण्याचं काम केलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी मंदिरं झाले त्या त्या ठिकाणी त्यांनी सभा मंडपही दिलेले आहेत आणि रोड, लाईट, पाणी हे सुद्धा आता 2 वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे. त्याच्यामुळे आम्हाला काही अडचणी येत आहेत आम्हाला अडचणी, पण राहुल भाऊंनी आम्हाला कुठेही त्यांची उणीव आम्हाला कामाची जाणू दिली नाही. माजी गटनेते अरुण पवार यांनी आमदार राहुल ढिकले यांचे आभार मानून आपले मनोगत व्यक्त केले. आम्ही 20 वर्षापासून असताना या भागातल्या लोकांचं आपल्याला कायमस्वरूपी सहकार्य असतं. कुठली पण एखादी अडचण असली तरी ती आपण तत्परतेने सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि ही जी थोडी चर्चा होती बाबा इथं राजवाड्याकडे दुर्लक्ष आहे हे भाऊंनी मागच्या महिन्याभरापूर्वी धरलेलं होतं. मग त्यांनी आमच्याशी चर्चा करताना सांगितलं की आपल्याला तिथं काय करता येईल तर आम्ही त्यांना सांगितलं होतं की अशा ठिकाणी एक ओपन स्पेस आहे, डोम जर बांधला तर त्याचा उपयोग आज सगळ्यांना एखाद्या लग्नाच्या कार्यक्रमाला, दुसऱ्या सामाजिक कामाला, एखाद्या कथाकथनाला किंवा सगळ्या विकासासाठी त्याचा उपयोग होईल. आणि हे जे काम त्यांनी करतायत त्यांचं मी प्रभागाच्या वतीने आभार मानतो आणि सर्व आपल्या राजवाड्याच्या मंडळींच्या वतीने सुद्धा सगळ्यांचा आभार मानून माझ्या शब्दाला विराम देतो. यावेळी आमदार राहुल ढिकले, माजी महापौर रंजना भानसी, माजी गटनेते अरुण पवार, भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष अमित घुगे, रवी किरण पगारे, गांगुर्डे सर, योगेश मोराडे, भाऊसाहेब नेरे, नितीन पगारे, राजू थोरात, रवी पगारे, सचिन पवार, सोमनाथ वडजे, संदीप पगारे, सौरभ निमसे, बलभीम मित्र मंडळ, भीमज्योती महिला मंडळ पदाधिकारी, नागरिक,
महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।